तर एकंदरीत आतापर्यंत तरी मुंबईतल्या सगळ्याच महत्वाच्या मंडळांकडून सगळ्या कोरोना नियमांचं पालन केलं जातं हे दिसे. मुंबईच्या राजाची काही वेळापूर्वी आरती करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात आता विसर्जन मिरवणूक काढली जाते. विसर्जनासाठी खास रांगोळ्यांच्या पायघड्या गणपती बाप्पासाठी घालण्यात आलेल्या आहेत. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये आणि आत्ता जाताना कोरोनाला घेऊन जा असं अशी प्रार्थना सगळेजण करत आहेत. तर इथलं सगळं वातावरण आपल्यापर्यंत घेऊन आल्यात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक. गणरायाला निरोप देण्याची लगबग सुरू झालेली आहे. ठिकठिकाणी अशा रांगोळ्या काढून आता गणरायाला निरोप दिला जाणार आहे. सध्या आपण गणेश गल्लीमध्ये आहोत. आपण इथे बघितलं तर अतिशय सुंदर आणि छानशा त्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. अजूनही रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे. सुंदर आकर्षक अशा या रांगोळ्यांनी मन आहे ते प्रसन्न होत आहे. भक्त इथे येत आहेत. मिरवणुकीला सुरुवात होईल. आज गणरायाला निरोप दिला जातोय. काय मनात भावना दाटून आलेल्या आहेत? खूप वाईट वाटतं. शेवटचा दिवस आला अनंत चतुर्दशी चतुर्दशी. तो घरी आपला जाणार बाप्पा, त्यामुळे त्याच्यासाठी पायघड्या घालायची एक आवड आहे दरवर्षीप्रमाणे. यंदाही मोठ्या प्रमाणात का होईना, पण छोट्या प्रमाणात जेवढं होईल तेवढं चांगलं करता, एवढं मनापासून. देवासाठी सुंदर आणि छानशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. अजून पुढे किती काढणार आहात? अजून गेटपर्यंत आहेत. अजून पुष्पवृष्टी आहे, तिथपर्यंत आहेत. अच्छा, तर पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे आणि पायघड्या घालून गणरायाला निरोप दिला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. तर यानंतर आपण थेट जाणार आहोत गणेश गल्लीमध्ये. गणेश गल्लीला लगबग सुरू झालेली आहे विसर्जनासाठी. गणपतीची मूर्ती आता इथून उचलली जाते. काही वेळापूर्वीच आरती करण्यात आलेली आहे गणपती बाप्पाची आणि आता विसर्जनाचीही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा सेवा केल्यानंतर गणपती बाप्पाला रोज प्रार्थना करताना बाप्पा कोरोना आता लवकर घेऊन जा अशी प्रार्थना केल्यानंतर आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण जवळ आलेला आहे. साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देताना हे सगळे गणेश भक्त इथे दिसत आहेत. एरवीपेक्षा अत्यंत कमी लोक या ठिकाणी दिसत आहेत. एरवी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी मुंबईमध्ये पुण्यामध्ये आपल्याला दिसते. राज्यभरात सर्वाधिक गर्दी ही पुणे आणि मुंबईमध्ये गणेश विसर्जनाला होत असते. यंदा मात्र तसं चित्र कुठेच दिसत नाही आहे. पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचं विसर्जन हे मंडपातच केलं जाणार आहे. तिथेच गजकुंड आकर्षक पद्धतीनं सजवून सज्ज ठेवलेले आहेत आणि इकडे मुंबईतसुद्धा विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार नाही आहेत. अत्यंत साधेपणानं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे